चौथ्या निवडणुकांनंतर समोर ठेवत हे अर्थसंकल्प या ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे। एक आपण प्रामुख्याने पाहिलं तर देशांतील मोठा वर्ग असलेल्या अल्पसंख्याक समाजाला कुठली विशेष सवलत किंवा त्याचा उल्लेख या बजेटमध्ये असलेला त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही। अनेक गोष्टीची सवलत त्या ठिकाणी देत असतानाच त्याच योजनांचं रिपिटेशन त्या ठिकाणी होत आहे आणि प्रत्यक्षातपणान त्या योजनांचं नेमकं फलित नेमकं काय झालेलं आहे हे याच्यातून काय त्या ठिकाणी स्पष्टपणाने पाहायला मिळत नाही। एकंदरीत निवडणूक नंतर समोर ठेवण्यात आलेलं हे बजेट यापेक्षा वेगळं काही पदरात पडेल असं काय वाटत नाही। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।